नमस्कार, मी संजय वजरेकर. शिक्षण कट्टा या वाहिनीवर आपलं सर्वांचं स्वागत. आज 22 जुलै रोजी काय घडलंय ते आपण पाहणार आहोत अन्य घटनेच्या माध्यमात. 22 जुलै 1295 या दिवशी सुप्रसिद्ध संत सावतामाळी यांचा आज स्मृतिदिन. 22 जुलै 1793 या दिवशी अलेक्झांडर मॅकेन्झी मेक्सिको पार करून पॅसिफिक तटावर पोहोचणारा पहिला युरोपियन वीर ठरला. 23 जुलै 1916 या दिवशी सॅन फ्रान्सिस्को येथे ध्वज संचलनाच्या वेळेस बॉम्बस्फोट होऊन 10 जण ठार आणि 40 जण जखमी झाले. 22 जुलै 1923 या दिवशी ख्यातनाम गायक मुकेश यांचा जन्म झाला. 22 जुलै 1930 या दिवशी ख्यातनाम गणितज्ञ डॉक्टर श्रीराम अभ्यंकर यांचा जन्म झाला. 22 जुलै 2003 या दिवशी अमेरिकेने इराकचा सर्वसर्वा सद्दाम हुसेन याची दोन मुले उदय हुसेन आणि कुसे हुसेन यांना ठार मारले. 22 जुलै 2009 या दिवशी 21व्या शतकातील सर्वात मोठे खगरा सूर्यग्रहण आज दिसले. 22 जुलै 2015 या दिवशी आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीक या देशाला युरोपीय बँकेकडून 90 कोटी युरोची मदत. 22 जुलै 2016 या दिवशी बहुचर्चित आणि वादग्रस्त अशी आदर्श नावाची इमारत पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. 22 जुलै 2016 या दिवशी जर्मनीतील म्युनिच या शहरात एका मॉलमध्ये अंधाधुंदी केलेल्या गोळीबारात 16 जण ठार. 22 जुलै 2018 या दिवशी बिहारमध्ये नितीश कुमारच्या सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत पदोन्नतीला मंजुरी दिली. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या पाहिल्यात आपण अन्य घटना. आजची आपण एक मुख्य घटना पाहणार आहोत आणि ती मुख्य घटना अशी आहे की 22 जुलै 1947 या दिवशी तिरंगी ध्वजाला अधिकृतपणे आपण मान्यता दिली. हा जो काय आपला तिरंगा ध्वज आहे याचा एक इतिहास आहे. हा तिरंगा ध्वज काय असं देशाला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं आणि लगेच आपण तिरंगा ध्वज फडकवला असं नाही. ध्वजाची परंपरा हिंदुस्थानात फार प्राचीन काळापासून होती. वेदकाळापासून भगवा आणि साधारणतः त्याला मिळता जुळता असा केशरी आणि भगवा हे हिंदूंचे पवित्र रंग ध्वज म्हणून मान्यता पावलेले होते. अगदी 12व्या 13व्या शतकापर्यंत म्हणजे मध्ययुगात चोल चेल पांड्य ही जी काही हिंदूंची छोटी मोठी राज्य होती या सर्वांचे ध्वज साधारणतः मिळते जुळते असेच होते. पेशवाईमध्ये सुद्धा पेशव्यांचा केसरी जरी फटकाच होता, शिवरायांचाही ध्वज हा भगवाच होता. आपणा सगळ्यांना माहिती आहे 1818 खऱ्या अर्थाने शनिवार वाड्यावरती युनियन जॅक फडकला आणि त्यानंतर ध्वज लावण्याची परंपरा आपण विसरूनच गेलो कारण इंग्रजांचं या देशावर राज्य आलं. 1885 जरी काँग्रेसची स्थापना झाली आणि 1885 ते 1920 या एवढ्या मोठ्या कालखंडात काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आपण युनियन जॅक फडकवत होतो. 1920 जेव्हा गांधीजी आले आणि गांधीजींनी जेव्हा देशाच्या राजकारणाची सूत्र हाती घेतली तेव्हा गांधीजींनी युनियन जॅक फडकवणं बंद केला. मग तत्पूर्वी आपण काय करत होतो तर सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कल्पनेतून आणि मादाम भिकाजी कामा 18 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीमध्ये जे समाजवाद्यांचे एक परिषद भरलेली होती तिथे पहिला ध्वज भारताचा फडकला आणि तो ध्वज सावरकरांच्या कल्पनेतून साकारलेला होता. आपले तेव्हा 8 प्रांत होते. या 8 प्रांतांचं प्रतीक म्हणून 8 कमळाची चिन्ह होती आणि केशरी रंगात मध्यभागी वंदे मातरम असं लिहिलं होतं आणि सूर्यबिंब आणि चंद्रकोर असलेला ध्वज या परिषदेमध्ये फडकवून मादाम कामानी मोठी खळबळ उडून दिलेली होती. यानंतर ध्वजामध्ये बदल होत गेले. लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळ सुरू असताना तिरंगा ध्वजाची कल्पना प्रथम मांडली. त्यामध्ये पांढरा हिरवा व लाल असे रंग घेण्यात आले. त्यामध्ये कुठलेही काहीही लिहिलेलं मात्र नव्हतं. आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 1920 गांधीजींचं राजकारणात आगमन झालं आणि त्यांनी प्रथम ध्वजाची कल्पना मांडली. त्यामध्ये असं ठरलं की लाल रंग हिंदूंचा, हिरवा मुस्लिमांचा,
पांढरा सर्वधर्मीयांचा आणि मध्ये चरखा असणार तिरंगा ध्वज 1921 अधिवेशनात पहिल्यांदा फडकवला गेला. पण यामुळे शीख धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या, कारण शिखांच्या केसरी रंगाचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता. यानंतर ध्वजाच्या रंगाचा धर्माशी संबंध न जोडता केशरी, हिरवा आणि पांढरा आणि मध्ये चरखा, पण त्याचा धर्माशी संबंध नाही असं जाहीर करून 1929 लाहोर अधिवेशनामध्ये काँग्रेसने हा ध्वज फडकवला आणि बरेच वर्ष हाच ध्वज अधिकृतपणे काँग्रेसच्या अधिवेशनात फडकवला जात असे. कालांतराने याच्यामध्ये बदल झाला तो असा. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना परिषद स्थापन झाली. या घटना परिषदेने भारताचा ध्वज कसा असावा यासाठी एक समिती नेमली. या समितीमध्ये सरदार पटेल, पंडित नेहरू, मौलाना आझाद, काकासाहेब कालेरकर यासारखी दिग्गज मंडळी होती. या मान्यवरांनी नव्या ध्वजाची रूपरेषा आखली. या नव्या ध्वजात चरख्याऐवजी निळ्या रंगातील अशोक चक्राचे चिन्ह अंकित केले गेले. ध्वजाचा रंग व चक्राचा अर्थ पुढीलप्रमाणे सांगण्यात आला. केशरी रंग धैर्य व त्यागाचे प्रतीक, पांढरा रंग सत्य व शांततेचे प्रतीक, हिरवा रंग श्रद्धा आणि निसर्ग या गुणांचे प्रतीक, अशोक चक्र हे गती व न्याय या गुणांचे प्रतीक. अशा रीतीने धर्माचा आधार न घेता असा नवीन धर्मनिरपेक्ष ध्वज 22 जुलै 1947 या दिवशी स्वीकारण्यात आला आणि म्हणून आजचा दिवस हा अत्यंत असा महत्त्वाचा दिन आहे. जय हिंद, जय हिंदुस्तान.